नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृतीय चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बाळाचे जावळ काढणे म्हणजेच बाळाच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टाकणे हा विधी बऱ्याच वर्षापासून भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे जावळ विधी हा हिंदू धर्माच्या सोळा संस्कारांपैकी एक आहे त्याला मुंडन विधी असेही म्हणतात बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मता असलेले केस अपवित्र मानले जातात ते वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत कापून टाकले जातात केस प्रथमच कापण्याचा विधी जावळ या नावाने ओळखला जातो धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरील जावळ काढतात जावळाचा विधी म्हणजे तुमच्या बाळाच्या वाढत्या वयाच्या काळातील खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणून तो करण्यामागे खूप विचार आणि प्रयत्न असतात आणि तो विधी खूप काळजीपूर्वक केला पाहिजे म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जावळ संस्कार विधी कसा करावा जावळ विधी केव्हा केला जातो जावळ विधी सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी काही टिप्स आणि घ्यायची खबरदारी मित्रांनो जावळ विधी किंवा जावळ संस्कार ही भारतातील प्रसिद्ध पारंपारिक प्रथा आहे आणि तो करून घेणे शुभ असते जावळ संस्कार या विधीमध्ये मुलाचे केस संपूर्णपणे काढून देवाला अर्पण केले जातात हिंदू संस्कृतीमध्ये असा ठाम विश्वास आहे की मुलाचे डोक्यावरील पहिले आलेले केस काढून टाकल्याने मुलाची शुद्धी होते आणि कोणत्याही वाईट नजरेपासून किंवा वाईट शक्तींपासून त्याला मुक्त करते या प्रथेमागे इतरही विश्वास आहेत विशेष करून उन्हाळ्यामध्ये बाळाचे शरीर आणि डोके थंड ठेवण्यास मदत करते मुलाचे शरीर आणि आत्मा शुद्धी होते जेव्हा बाळाला दात येण्यास सुरुवात होते तेव्हा त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो बाळाचे डोक्यावरचे केस काढून टाकल्यास वेदना कमी होण्यास मदत होते असा विश्वास आहे की जावळ केल्यावर निरोगी केस येतात तसेच केसांची वाढ सुधारते हा विधी केल्याने मुलाचे आयुष्य वाढते आणि आरोग्य चांगले राहते मागच्या जन्मातील काही कर्म किंवा नकारात्मकता यापासून सुटका होते मित्रांनो जावळ करण्यासाठी मुलाचे वय एक ते तीन वर्ष असते परंतु बहुतेक वेळा जेव्हा मूल सात नऊ किंवा अकरा महिन्यांचे असते तेव्हा देखील जावळ केले जाते काही लोक नंतरसुद्धा हा विधी करतात या कार्यक्रमासाठी बाळाच्या पहिल्या केसांची चांगली वाढ झालेली असली पाहिजे मित्रांनो बाळाच्या डोक्यावरील केस संपूर्णपणे काढून टाकल्यावर केसांची वाढ चांगली होते यामागे शास्त्रीय कारण आहे लहान मुलांमध्ये सर्वसामान्यपणे केसांची वाढ विरळ असते कारण ते अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात आणि लागणारी पोषण मूल्ये शोधून घेणे त्यांच्या वाढीसाठी गरजेचे असते आणि ती प्रक्रिया अजूनही होत असते जेव्हा पहिल्यांदा मुलाचे केस वाढतात तेव्हा ते फार मजबूत नसतात केसांचे सुद्धा विखुरलेले असतात जेव्हा हे कमकुवत केस काढून टाकले जातात तेव्हा नवीन केसांना जागा होते या नवीन केसांचे बीजकोश मजबूत असतात नवीन केसांचा वाढीचा नमुना हा विखुरलेला किंवा गबाळा नसतो जावळ केल्यानंतर बाळाच्या केसांची वाढ ही नक्कीच चांगली असते आणि हे नवीन आलेले केस दाट आणि मजबूत असतात चला तर मग जाणून घेऊया जावळ संस्कारविधी मित्रांनो मुलाचे जावळ काढण्याचा विधी हा शुभ तारखेला केला जातो आणि ही वेळ बाळाच्या तारखेवर अवलंबून असते त्या दिवसाला जावळ मुहूर्त असे म्हणतात ज्योतिषशास्त्रीय आणि पौराणिक घटक लक्षात घेऊन ही तारीख मंदिरातील पुजारी काढून देतात ठरलेल्या तारखेला आणि वेळेला पुजारी होम आणि पूजा मांडतात आईला बाळाला मांडीवर घेऊन त्यासमोर बसायला सांगितले जाते काही कुटुंबांमध्ये हा विधी घरीच करण्यास प्राधान्य देतात तर काही कुटुंबांमध्ये हा विधी मंदिर किंवा देवस्थानात जाऊन केला जातो पुजारी पवित्र स्तोत्र म्हणत बाळाच्या केसांचा काही भाग काढतात या पवित्र स्तोत्रांना जावळ संस्कार मंत्र असे सुद्धा म्हटले जाते हे मंत्र विशेष करून या विधीसाठी लिहिलेले ले असतात मुलाचे उरलेले केस न्हाव्याकडून खूप काळजीपूर्वक काढले जातात पुजाऱ्यांनी दिलेल्या पवित्र जलाने बाळाचे डोके धुतले जाते त्यास गंगाजल असे म्हणतात या पाण्याने बाळाला आराम पडतो असा विश्वास आहे सर्वात शेवटी हे काढलेले केस देवाला अर्पण केले जातात किंवा पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अन्य मार्गाने दिले जातात मित्रांनो हा कार्यक्रम सुरक्षितरित्या पार पाडण्याची खबरदारी घेतली पाहिजे नवजात बाळाचे डोके नाजूक असते त्यामुळे जावळ काढण्याची घाई करू नये बाळाचे जावळ शक्यतो सकाळच्या वेळात काढावे बाळाच्या जावळ विधी करण्याच्या आधी बाळाचे पोट भरलेले असले पाहिजे तसेच बाळाची चांगली झोप होणे आवश्यक आहे याचे कारण म्हणजे जावळ काढताना मुले अस्वस्थ आणि किरकिर करत असतात आणि थोडी जरी चूक झाली तर बाळाला जखम होऊ शकते जावळ काढताना बाळाचे लक्ष खेळण्यामध्ये गुंतवावे बाळाचे डोके नीट व घट्ट पकडावे जेणेकरून बाळ जास्त हालचाल करणार नाही त्यामुळे जखम होण्याची शक्यता कमी असते बाळाचे जावळ काढणाऱ्या न्हाव्याला लहान मुलांचे केस काढण्याचा अनुभव असावा बाळाचे जावळ काढण्यासाठी शक्यतो ट्रिमरचा वापर करावा धारधार कैचीचा किंवा वस्तऱ्याचा बाळाला त्रास होऊ शकतो त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असले पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या बाळाला संसर्ग होऊ नये समारंभानंतर बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घालावी बऱ्याच वेळा केसाचे छोटे तुकडे अंगावर किंवा डोक्यावर अडकून राहतात जर ते काढले गेले नाहीत तर ते तुमच्या मुलाच्या डोळ्यात नाकात किंवा तोंडात जाऊ शकतात आणि त्यामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकते तसेच बाळाच्या डोक्याला पहिल्यांदाच ब्लेड किंवा धातू लागल्याने बाळ ॲलर्जिक प्रतिक्रिया देऊ शकते बाळाची त्वचा नाजूक असते त्यामुळे बाळाला अँटीसेप्टिक किंवा के घरी केलेली आयुर्वेदिक क्रीम लावावी ज्यामुळे त्वचेला झालेली हानी भरून निघेल आणि रॅशेस येणार नाहीत बरेच लोक जावळ काढल्यानंतर बाळाच्या डोक्यावर हळद चंदन यांचा लेप लावतात बाळाच्या डोक्याला जावळ काढल्यानंतर खात सुटते त्यामुळे बाळाला सौम्य मॉइश्चरायझर लावावे तसेच बाळाच्या टाळूवर तेलाने हलका मसाज केल्यास उत्तम मित्रांनो जावळ काढण्याच्या सोहळ्याला खूप महत्त्व आणि अर्थ जोडलेले आहेत म्हणूनच आजही अनेक कुटुंबांमध्ये हा परंपरेचा एक भाग आहे आध्यात्मिक कारणांव्यतिरिक्त या प्रथेचे मुलांसाठी फायदे आहेत फक्त हा सांस्कृतिक सोहळा कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि संस्मरणीय प्रसंग व्हावा म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा